नमस्कार, मानसिक स्वादिष्ट रेसिपीज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चिकन लॉलीपॉप। त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकनचे पीसेस धुवून साफ करून घेतलेले आहेत। 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे, 4 टेबलस्पून मैदा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ आहे, 1.5 टीस्पून लाल तिखट घेतलेलं आहे, 2 चमचे सोया सॉस घेतलेला आहे, 2 चमचे इथे मी आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, 1/2 चमचा फूड कलर घेतलेला आहे आणि 1 अंडं। फूड कलर तुम्हाला नसेल घालायचा तर नका घाला। आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया। त्याच्यासाठी आलं लसूण पेस्ट, मीठ, लाल तिखट, सोया सॉस हे सगळं मिक्स करून मी 1/2 तास एवढं ठेवून देणार आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून आता मी हे 1/2 तास मॅरिनेट करून ठेवणार आहे। इथे आपलं मॅरिनेट करून आता 1/2 तास झालेला आहे। आता मी याच्यामध्ये अंड, कॉर्नफ्लोअर, मैदा मी अगोदर थोडं घालते, थोडं घालून मिक्स करून घेते। आता मी याच्यामध्ये फूड कलर घालते। फूड कलर जर तुम्हाला नको असेल तर नका घालू। आता मी याच्यामध्ये मैदा बाकी होता तो घालते। इथे आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। अजून मी हे 1-5 मिनिटं ठेवते आणि मग तळायला घेते। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। आता मी याच्यामध्ये लॉलीपॉप फ्राय करायला लागते। मीडियम गॅस वरती हे तळून घ्यायचे। आपले लॉलीपॉप हे फ्राय करून झालेले आहेत। मी मध्ये मध्ये मी फास्ट केलेला, जास्त करून स्लो गॅस वरती तळलेले। 15 मिनिटं वगैरे लागतात तळायला, म्हणजे आतून शिजतात व्यवस्थित। अजून थोडे आपण तळून घेऊया। इथे आपले लॉलीपॉप तयार आहेत। इथे आपले लॉलीपॉप तयार झालेले आहेत। हे मी शेजवान चटणी बरोबर सर्व करते। तुम्हाला मी शेजवान चटणीची रेसिपी माझ्या चॅनलवरती ऑलरेडी दाखवलेली आहे, तर तुम्हाला बनवायची असेल तुम्ही ते बघू शकता। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्यू।